लायन्स क्लब पूर्णाच्या वतीने कोरोना कोविड 19 च्या कालावधीत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉक्टर, पोलीस, पत्रकार, शिक्षक, महसूल कर्मचारी, नागरिक यांचा कोरोना योद्ध्याचे सन्मानपत्र बहाल करून सत्कार करण्यात आला. उद्भवलेल्या कोरोना कोविड 19 सारख्या परिस्थितीत लायन्स क्लब पुणेकरांसोबत असल्याचे मत लायन्स क्लबचे अध्यक्ष राजेश दूत, सचिव अमृतराज कदम, कोषाध्यक्ष आनंद आजमेरा, उपाध्यक्ष नितीन काबरा, ॲडव्होकेट राजेश भालेराव यांनी व्यक्त केले आहे. पूर्ण लॉयन्स क्लबच्या वतीनं साऱ्या विश्वामध्ये ज्या कोरोना या रोगानं थैमान घातलं आणि पूर्ण जगाला थांबावं लागलं अशा या कोरोनाग्रस्त कार्यकालामध्ये भारतानं सुद्धा 125-30 दिवसापासूनचा लॉकडाऊन कसा असते हा अनुभवला आणि त्या लॉकडाऊन पिरियडमध्ये ज्या ज्या सेवा कार्य करणाऱ्या बांधवांचा सन्मान झाला पाहिजे असं आमचे आदरणीय लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी लाल किल्ल्यावरून सांगितलं होतं की प्रथम कोविड योद्धा म्हणून डॉक्टर मंडळीला त्यांनी सन्मान देण्याचं राष्ट्रीय कार्य सगळ्यांना दिलेलं होतं. द्वितीय पोलीस बांधव, तृतीय बँकेतील कर्मचारी, चतुर्थ व्यवस्था डॉक्टरांसोबत काम करणारी मंडळी, पंचम व्यवस्था या अन्नधान्याचा पुरवठा करणारी सगळी व्यापारी मंडळी व सगळे समाजकार्य करणारे सज्जन बांधव यांच्यासाठी आदरणीय पंतप्रधानांनी टाकलेली ही जिम्मेदारी, त्यामध्ये विशेष पत्रकार बांधवांचं सुद्धा खूप मोठा योगदान असतो आणि योग्य वेळी त्यांनी योग्य बातम्या दिल्यामुळं 130-135 कोटी जनसंख्येला आपल्याला न्याय देता आला आणि या राष्ट्रामध्ये ज्या आवश्यक सुविधा होत्या त्या कोरोना काळामध्ये सुद्धा व्यवस्थेशीर आपल्याला बहाल करता आल्या. म्हणून आम्ही सगळ्या लॉयन्स क्लबच्या वतीनं ठराव घेतला की स्थानिक पातळीवर, तालुका पातळीवर, जिल्हा पातळीवर, पर्यायानं राज्य पातळीवर आणि देश पातळीवर यांचा सन्मान झाला पाहिजे या सदहेतूपोटी पूर्ण लॉयन्स क्लबनं प्रथम सुरुवातीला डॉक्टर मंडळींचा सत्काराचं आयोजन केलं, त्यांना कोविड योद्धा म्हणून एक सन्मानपत्राचं सुंदर जे शक्तिवर्धक राहील असं एक आम्ही त्यांना प्रमाणपत्र बहाल करण्याचं मानस ठरवला होता. द्वितीय पोलीस बांधव यांनासुद्धा सन्मानित करण्याचा आमचा मानस आम्ही सिद्ध केला. तसेच पत्रकार बांधव व व्यापारी बांधव या सगळ्यांच्या सेवेला आम्ही प्रणाम करणं हे आमचं राष्ट्रीय कर्तव्य समजून आम्ही या सगळ्याच गोष्टीला न्याय देण्यासाठी व आपल्याच देशातील सामाजिक कार्यकर्त्यांचं शक्ती आणि भक्ती या माध्यमातून देशाची सेवा झाली पाहिजे म्हणून हे प्रमाणपत्र बहाल केले होते. त्यांच्या कामाचं कौतुक करण्याचं सौभाग्य आम्हाला लाभलं.